शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। 5 दिन से चल रहे मनपा की आम सभा में आयुक्त तुकाराम मुंडे, इन्होंने शुक्रवार को सभी लोक प्रतिनिधियों के सवालों के जवाब दिए। आयुक्त ने सभी सवालों के जवाब में बताया कि कोरोना के दौरान जो भी निर्णय लिए गए हैं वो नियमों के अनुसार लिए गए। आयुक्त के जवाब में नगर सेवक प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी, इन्होंने महापौर से अनुमति मांगते हुए अपने सवाल खड़े किए। इस पर सत्ता पक्ष और विरोधी पक्ष सभा में विवाद हुआ और विरोधी पक्ष ने सभा छोड़ने का निर्णय लिया। नहीं, सभागृह मध्ये 3-4 दिवस सविस्तर चर्चा झाली। सगळ्या सदस्यांना आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार, प्रत्येकाने प्रत्येक सभासद बोलले, परंतु आज जी ज्या पद्धतीचं वातावरण सुरू आहे, जर काँग्रेसच्या सदस्यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन किंवा पॉइंट ऑफ ऑर्डर घेतला तर त्याला बोलू दिले जात नाही। आणि सत्तारूढ पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीने जर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन किंवा पॉइंट ऑफ ऑर्डर केला तर त्याला तासनतास बोलण्याची मुभा आहे। तर हे लोकशाहीचं आम्ही त्यांना वॉर्निंग दिली माननीय महापौरांना की जर तुम्ही एकतर्फी जर हे सभागृह चालवत असाल, एक सदस्य पाच तास बोलतो आणि आमच्या सदस्याला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घेऊन पॉइंट ऑफ ऑर्डरवर त्याला बोलू दिले जात नाही, तर याचा आम्ही त्यांना वॉर्निंग केली की बा आपण या पद्धतीने सभागृह चालू नका। आयुक्तांचं जे निवेदन होऊन राहिलेलं आहे, जर आपण एवढा वेळपर्यंत हे सगळं चाललं तर आयुक्तांना, आयुक्तांचं निवेदन त्यांना होऊ द्या। जर आपण त्यांना आपलं म्हणणं जर आयुक्तांनी ऐकलं, सगळ्यांनी चांगलं वाईट जे काही बोलले असतील, परंतु आयुक्तांचं म्हणणं आपण तास अर्धा तास अजून घ्या, पण आयुक्तांचं म्हणणं या सभागृहाला ऐकू द्या, ही मागणी काँग्रेसच्या सर्व सदस्यांची होती। परंतु त्यांनी अनेक वेळा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, पॉइंट ऑफ ऑर्डर, अनेक लोकांनी, ज्येष्ठ सदस्यांनी सुद्धा, प्रफुल्लजी वगैरे सगळेच बोलले, संदीपजी सारे आहेत, कमलेश आहेत, सगळे मंडळींनी बोलण्याचा प्रयत्न केला, आमच्याकडल्या महिला भगिनींनी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु सभागृहामध्ये केवळ हे भारतीय जनता पक्षाचं सभागृह आहे आणि या पद्धतीने त्यांची जी वागणूक होती म्हणून आम्ही या ठिकाणी आयुक्तांना बोलू दिलं नाही, म्हणून याचा घटनेचा आम्ही निषेध करून सर्व लोक बाहेर आलो। सातत्याने होत आहे, आम्ही आमच्या भाषणामध्येही बोललो की यावेळेला मुंडेजी आलेत म्हणून आम्हाला एक लोकशाही पद्धतीने बोलण्याचा अधिकार मिळाला, नाही तर याच्यापूर्वी ते बहुमताने कुठलाही विषय मतदानाने पास करायचे। आता त्यांची गळचेपी झालेली आहे, ती हुकुमशाही पद्धतीने जे चालत आहेत, म्हणून या घटनेचा आम्ही सर्व काँग्रेसच्या लोकांनी त्यांचा निषेध केलेला। श्री नितीन साठवणे यांच्या स्थगन प्रस्तावावर मागील 3 दिवसापासून ह्या सभागृहामध्ये चर्चा होऊन राहिली। अनेक सर्व सन्माननीय सदस्यांनी ह्या चर्चेमध्ये सहभाग घेतला। माननीय आयुक्तांनी, प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी नगरसेवकांचे आरोप ऐकून घेतले, नगरसेवकांचे जे प्रश्न होते ते ऐकून घेतले आणि चर्चा करत असताना विरोधी पक्षाच्या सदस्याला कमी वेळ द्यायचा आणि सत्ता पक्षाच्या सदस्याला 5-5 तास, एक सदस्य 5 तास बोलतो, आम्ही त्यांच्या ज्येष्ठतेचा, सन्माननीय दयाशंकरजी तिवारी यांच्या ज्येष्ठतेचा आम्ही सन्मान राखला। त्यांच्या भाषणाच्या दरम्यान आम्ही अडथळे निर्माण केले नाही, मात्र आमच्या भाषणाच्या दरम्यान सातत्यानं अडथळे निर्माण केलेले आहेत। मात्र ही सवय आम्हाला मागील 10 वर्षापासून झालेली आहे की मुस्कटदाबी विरोधी पक्षाची करणं हे सातत्यानं सुरू आहे। मात्र आज ज्यावेळीस आपण प्रशासनावर, प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्तांवरती आरोप प्रत्यारोप करतो, व्यक्तिगत स्तरावर टीका करतो, त्यावेळेस त्यांना त्या आरोपाचं उत्तर देण्याची संधी देणं क्रमप्राप्त होतं आणि ज्यावेळी माननीय आयुक्तांनी त्यांचं निवेदन सुरू केलं त्यावेळेसुद्धा त्यांनी सातत्यानं आयुक्तांच्या भाषणामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मी सामंजस्याची भूमिका घेऊन ते भाषण किंवा माननीय आयुक्तांचं निवेदन पूर्ण होऊन जाऊ द्या, त्यांच्या निवेदनामध्ये ज्या काही त्रुट्या असतील त्या त्रुट्यांवर पुन्हा एकदा हे सभागृह चर्चा करण्यासाठी सक्षम आहे, मात्र आपण ऐकूनच घ्यायचं नाही, आम्ही म्हणतो तेच ऐका, ही भूमिका भारतीय जनता पक्षानं सभागृहात घेतल्यामुळे हे सभागृह सर्व पक्षीयांचं आहे। सर्व पक्षाचे नगरसेवक त्या सभागृहाचं प्रतिनिधित्व करतात, मात्र आजचं जे चित्र होतं ते फक्त भारतीय जनता पक्षाचं सभागृह आहे, आम्हीच सत्ता पक्षाचे नेते आहोत ना आम्हीच विरोधी पक्ष आहो, ही स्थिती निर्माण झाली आणि ह्या मुस्कटदाबीच्या विरोधामध्ये आम्ही निषेध करत आज सभात्याग केलेला आहे। मात्र स्वतः 109 सदस्यांपैकी एकही सदस्याला त्यामध्ये प्रश्न उपस्थित करण्याची आवश्यकता भासली नाही, मात्र काँग्रेसच्या नगरसेवकांनी जर प्रश्न उपस्थित केला तर त्याच्यामध्ये आपण आपला अजेंडा घुसवायचा, हा जो प्रयत्न भारतीय जनता पक्षाने मागील 3 दिवसापासून सुरू केलेला आहे,
पांच दिवस कभी सभागृह चलते का मगर मात्र पांच दिवसापासन अपन PCR घेतल्यासारखा अपन सभागृह चालून राहिलेला आहे। मला असं वाटतं की ही कृती लोकशाहीच्या दृष्टिकोनातून योग्य नाही। सभा के आखिर में महापौर संदीप जोशी इन्होंने कई महत्वपूर्ण आदेश सभा में दिए, जिसमें आयुक्त को एक काम कर इस्तेमाल करने को मंजूरी देने पर उन्होंने अतिरिक्त आयुक्त ने भी अभी तक कितनी छुट्टियां ली है और कोविड के दौरान दिए मुलाकात का स्पष्टीकरण 6 जुलाई तक देने के आदेश दिए है। साथ ही अधिकारी प्रवीण घंटावार और उनके पत्नी की जाँच करने के साथ ही उनको निलंबित करने के आदेश भी महापौर द्वारा दिए गए। आज सन्माननीय आयुक्तांना निवेदन करायला आपण सांगितलं 4:26 तर 6:40 त्यांनी निवेदन केलं, परंतु जे काही गंभीर प्रश्न होते, उदाहरणार्थ फक्त सांगतो की पाचपावली क्वारंटाईन सेंटर च्या बद्दल अनेक नगरसेवकांचं अनेक प्रकारचे गंभीर मत त्याच्याबद्दल होते, दुर्दैवाने त्याला त्यांनी बरोबर बगल दिली आणि त्यामुळे अनेकांच्या अनेक प्रश्नांचे उत्तर मिळाले नाही। आणि दुसऱ्याही बाजूने असं होतं की आयुक्तांनी सांगितल्यानंतर जर ते उत्तर पटलं नाही तर सदस्याला देखील त्यांना विचारायचं होतं, मग अशा याच्यात पुन्हा तोच कन्फ्लिक्ट येण्यापेक्षा आयुक्तांना जे काही विचारलं सदस्यांनी त्याचं लिखित निवेदन हे 6 जुलैपर्यंत, म्हणजे माझ्या मते जवळपास 10 दिवस आहे आता, 6 जुलैपर्यंत देण्याचे निर्देश हे सभागृहाने या ठिकाणी दिलेले आहेत। डॉक्टर घंटावार आणि श्रीमती त्यांच्या मिसेस शैलू चिमूरकर घंटावार या दोघांनाही सस्पेंड केलेलं आहे। 19 मार्च कायद्यामध्ये स्पष्ट आहे, रिवाईज बजेट व्हायच्या आधी, आयुक्तांचं 19 मार्चला रिवाईज बजेट झालं त्याच्या आधी झालेले सर्व कार्यादेश हे मंजूर करून तात्काळ कामाला सुरुवात करावी असे निर्देश हे दिलेले आहे। याशिवाय या ठिकाणी कायद्याप्रमाणे वागावं अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे। माननीय आयुक्तांच्याबद्दल असं बोललं जातं की ते प्रचंड नियमाचं पालन करतात, परंतु त्यांच्या सुट्ट्या मंजूर करण्याचं कायद्यामध्ये आहे की त्यांच्या जर सुट्ट्या मंजूर करायच्या असेल, अतिरिक्त आयुक्तांच्या सुट्ट्या मंजूर करायच्या असेल, तर स्थायी समितीच्या परवानगीशिवाय ते करता येत नाही, परंतु दुर्दैव असं आहे की आयुक्तांनी त्या नियमाचं पालन केलं नाही। आता हे तर सर्व नियमांनी वागणाऱ्या मुंडे साहेबांचे गोष्टी आहे की मौखिक आदेश देऊन जनतेच्या प्रश्न जे काय होते, जनतेच्या ज्या निविदा झालेल्या होत्या त्या सर्व निविदा आयुक्तांनी थांबवल्या, हे दुर्दैवाचं आहे। एक रियालिटी वर्सेस परसेप्शन या पद्धतीचं हे संपूर्ण 4 दिवस होतं। रियालिटी काय आहे आणि परसेप्शन काय आहे, परसेप्शन रंगवल्या गेलेलं हे परसेप्शन आहे आणि रियालिटी अशी आहे की वारंवार नियम तोडून या पद्धतीचं काम सन्माननीय आयुक्तांनी केलेलं आहे। महापौर संदीप जोशी इन्होंने नगरसेवक नितीन साठवणे पर दर्ज गुन्हा वापस लेने के आदेश भी दिए। माननीय महापौरांनी जे रूलिंग मध्ये दिलं आहे की कायद्याची तरतूद तपासून ही FIR कुठल्या पद्धतीने वापस घेता येईल ते विधी विभागाकडून त्यांनी माहिती मागवली आणि त्या अनुषंगाने सभागृहामध्ये रोलिंग दिली की यांच्यावरली FIR झालेली ती वापस घेण्यात यावी असे त्यांचे निर्देश रोलिंगमध्ये त्यांनी दिले। आपले आमच्यावर जे अन्याय झाला आणि माझ्या प्रभागातल्या जनतेवर जो अन्याय झाला, जे जे आम्हीनं सहन केलेलं आहे तिथं, त्याची वाचा फोडण्यासाठी आम्ही हा स्थगन प्रस्ताव दिला होता। जरी पार्टीला वाटलं की याच्यामध्ये आपलं हित औचित्य सत्ताधारी साधून राहिलेले आहे म्हणून तुम्ही हा स्थगन प्रस्ताव वापस घेण्यात यावा, परंतु मी एक जनप्रतिनिधी आहे, मी पहिले नगराचा नगरसेवक आहे, माझ्या जनतेतल्या लोकांवर झालेल्या अन्यायाची मी वाचा जर फोडू शकलो नाही तर हा माझ्या नगरसेवक पदाच्या वर हक्कावर हनन होईन असं मला वाटते।